इतका आनंद वाटतो की आपण पुणे शहरामध्ये काम करताना कुठले माणसाचं नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, त्याचा फायदा होताना मला दिसतो आहे. आज महिनाभर प्रचार करतो आहे, पुणेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे, मतदारांचा विचार पक्का झालेला आहे. आता भारतीय जनता पार्टीचे काही लोक आहेत ते पैसे घेऊन दारोदारी फिरत आहेत, काही गुन्हेगार घेऊन फिरत आहेत, काही पोलीस खात्यातले अधिकारी फिरत आहेत, आणि हे सगळे करून ही निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. पण त्याला जनता चोख उत्तर देईल. कसबा विधानसभेत जसं उत्तर दिलं तसंच पुणे लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ पुणेकर त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. काय झालंय, त्यांना सवय झाली कुठलं तरी स्टंट करायचं, कुठलं तरी असं स्टेटमेंट करायचं, मोठ्या नेत्यांवरती बोलायचं. मला असं वाटतं की पुणेकर हे पूर्णपणे सुज्ञ आहे, त्यांना समजतं. काय झालं, एकदा दोनदा केलेलं पचून जातं, पण वारंवार असं काही केलेलं लोकांना त्याच्यावर विश्वास, अशा कुठल्याही वक्तव्यावर किंवा कृतीवरती लोकांचा विश्वास बसत नाही. म्हणून मला वाटतं सरळ सरळ निवडणूक लढली पाहिजे ना, हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे. उगाच आपलं काहीतरी काढायचं, काहीतरी बोलायचं, त्याला काय अर्थ आहे का? आणि ठीक आहे, चला त्याच्या त्यांच्या शुभेच्छा. आणि मी तुम्हाला सांगतो, पहिल्या दिवसापासून मी हे पाळलं, मी आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. मी कुणावरतीसुद्धा व्यक्तिगत टीका केली नाही, ना उमेदवारावर केली, ना त्यांच्या नेत्यांवरती केली, ना कुठल्या पक्षावरती केली. मला असं वाटतं ही देशाची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री कोण आहे हे ठरणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या पद्धतीनं मी त्याचा उमेदवार म्हणून लोकसभेचा, म्हणून मला असं वाटतं मी सकारात्मक दृष्ट्या प्रचार गेले 2 महिने केला, कुठल्याही पद्धतीचा नकारात्मक दृष्ट्या मी प्रचार केला नाही, कोणावर टीका केली नाही. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, कोणीही सांगावं. आणि त्यामुळे समोरच्याला काय वाटतं, त्याला काय बोलायचं, कोणाला बोलू द्या, लोकांना सगळं कळतं. त्यामुळे कुठंतरी निवडणूक जवळ आली, मतदानजवळ आली की असलं काहीतरी बोलायचं, आणि काहीतरी मग कुठंतरी काहीतरी असं वाटतं की सिंपथी मिळावी, सहानुभूती काय होतं, लोकांना आता खरा चेहरा समजला सगळ्यांचा. झालं मागच्या निवडणुकीला ते प्रयोग केला थोडंफार ठीक आहे का, पण खरा चेहरा समजलाय. आणि लोकांना ही निवडणूक मोदी का राहुल गांधी यावरती चालली आहे, त्यामुळे लोकांना समजतं काय केलं.